नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री सेवेकरी। मी DFF मध्ये पॅनल डॉक्टर म्हणून काम करत आहे। मी 22 वर्ष आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे। आयुर्वेदामध्ये एक जीवनाचं अगदी सोपं सूत्र सांगितलं आहे, यावत जीवेत सुखेन जीवेत। म्हणजे काय? सुखी जीवन सुखांतापर्यंत, असं त्याचं साधं सोपं सरळ उत्तर आहे। आणि हे आपण कसं मिळवू शकतो, त्याचा आधार आहे निरोगी शरीर आणि मन। शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, दे गो हँड इन हँड। हे दोन्ही आपल्या स्वास्थ्य आणि स्वस्थ निरोगी जीवनाचा आधार आहे। त्याचा पाया भक्कम करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर योग्य आहार विहार। हे सगळं योग्य आहार विहार, शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी आपल्याला कसं उपयोगी पडतं, आयुर्वेदामध्ये सांगितलंय की योग्य आहार हे सुद्धा औषधा समानच आहे। DFF जॉईन करण्याचं माझं तेच एक कारण होतं। DFF मध्ये शारीरिक मानसिक स्वास्थ्य दोन्ही जपलं जातं पेशंटचं, आणि पेशंटला पूर्णपणे डिसीज फ्री करण्यासाठी अथक प्रयत्न DFF ची टीम करत असते। जेव्हा हजारो रुग्ण बरे होताना बघितले, तेव्हा डॉक्टर म्हणून एक जो मानसिक आनंद आम्हाला अनुभवायला मिळाला, तो अतिशय अवर्णनीय आहे। आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या काही डिटॉक्स सारख्या ज्या ट्रीटमेंट आहेत, त्या आम्ही इथे प्रभावीपणे वापरतो। म्हणूनच मी DFF जॉईन केलं। आणि मधुमेह, थायरॉइड यासारखे आजार जेव्हा आपल्याला चिकटतात, तेव्हा आपल्याला एक मानसिकता तयार होते की आपण या आजारातून कधी मुक्त होऊ का, आणि औषधं कधी आपली बंद होतील का, आपल्याला आयुष्यभर ही औषधं घ्यावी लागणार आहे। त्याचं उत्तर आहे की नक्कीच नाही। आणि हा माझा विश्वास दृढ झाला तो DFF मध्ये प्रॅक्टिस करायला लागल्यानंतर। हजारो रुग्ण जेव्हा बरे होऊन गेले, आणि तेव्हा मला असा विश्वास झाला की मी सुद्धा शेकडो रुग्णांना बरं करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकते। थँक्यू।